नमस्कार मंडळी, मी हर्षदा जाधव स्वागत करते तुमचा आपल्या लाडक्या कार्यक्रमात कोयल एंटरटेनमेंट प्रस्तुत चावट रावडी कॉमेडीच फोर जी टावर। तर मंडळी, कालच्या भागात आपण यांच्या सॉन्ग बद्दल आणि यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत। तर आजच्या भागात आपण त्यांना एक छोटासा गेम खेळायला लावणार आहेत। तर मी आमंत्रित करते गणेश तुला की तू मला साथ द्यायला येशील। तर आमच्याकडे हे तीन तीन बॉल आहेत, ते ग्रीन कलरचे तन्मय तुला आणि हे पिंकवाले तुला देणार आहेत। तू हा बॉल घ्यायचा आणि त्यामध्ये त्या कुंडीत टाकायचा, एक बॉल तू टाकायचा एक बॉल तू टाकायचा। शिक्षा मिळणार आहे। तर दोघांनाही अशी शिक्षा आहे की तुम्ही उखाणा घ्यायचा। हा घे उखाणा घे। केळीच्या पानावर पाय कसा ठेवू, लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ। अरे वा वा वा, खूप छान खूप छान खूप छान। आता तन्मय दादा, नशीब फुटलं आणि सापडलं दोघांच्या तावडीत। नशीब फुटलं आणि सापडलं दोघांच्या तावडीत, आयटमचं नाव नाही घेणार चावट चावडीत। खूप छान, एक नंबर एक नंबर। मग आता हे दोघांना मी विनंती करते की तुम्ही बसून घ्या। ऋषभदा आणि कबीरदा, मी तुम्हा दोघांना विनंती करते की आता तुमची राईट आहे की तुम्ही या गेम खेळायला। खेळाचे नियम माहिती आहे तुम्हाला, जस्ट हे तीन आम्ही बॉल देणार आहेत, एक बॉल तू टाकणार आहेस, त्यानंतर कबीरदा टाकेल। ऋषभ दादा, कबीर सर, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्थानापन्न व्हावं। आपण आपल्या सेलिब्रिटी गेस्ट सोबत गेम खेळलेलाच आहोत। तर आता आपण गेम खेळणार आहोत मुक्काम पोस्ट बुरकुटवाडीच्या चावट चावडीच्या कलाकारांसोबत। तर मी पहिल्या गटाला आमंत्रित करतो ज्याचं नाव आहे जेल पे तेल। पॉइंट भेटणार नाही।
अरे वा 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 खूप छान खूप छान. आताच आपण पाहिलं की आपण चावट चावडीच्या कलाकारांसोबतच सेलिब्रिटी गेस्ट सोबत जो खेळ खेळला तो अतिशय उत्तम प्रकारे झालेला आहे. तर माझा पहिला प्रश्न प्रतिभा तुझ्यासाठी आहे, ते यस किंवा नो तुला लगेच सांगायचं, हातात घेऊन ठेव. तुला तन्मयचा राग येतो का? नाही येत. म्हणजे आहे त्याच्यावरती जीव. आता तन्मय दादासाठी क्वेश्चन, प्रतिभा आवडते का? वा प्रश्नाचं सक्सेसफुल उत्तर दिलेलं आहे. तर तन्मय माझा तुझ्यासाठी प्रश्न आहे परत, तू आता शाळा किंवा कॉलेज मध्ये कधी नापास झालाय का? मोस्टली मुलं नापास होतात मुलींकडे बघतात, तू नाही झालेला. चावट चावडीच्या कलाकारांसोबत काम करायला आवडेल का? तुमच्या सगळ्यांसाठी क्वेश्चन आहे. अजून एक प्रश्न आहे माझा की आता चावट चावडीत तुम्ही अनुभवलंच कशा प्रकारे कलाकार आहेत सगळं, तर कलाकारांबद्दल काय सांगाल, आमच्या सरांबद्दल काय सांगाल, चावट चावडीचा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता तुम्हाला? चावट चावडीबद्दल सांगेन तर मी म्हणजे चच वापरलेलं आहे कंटिन्यू, तर मी पण वाक्यामध्ये चच वापरेल की चावट चावडीची चर्चा चंद्रासारखी चमकेल. सर संतोष सर असल्यामुळे मला असं वाटतं क्वेल प्रोडक्शन वर अमावस्या कधीच येणार नाही. खूप छान, सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आम्हाला. आणि क्वेल प्रोडक्शन जर एक प्रत्येक जण म्हणजे देवाला कोणाला जर मानत असेल तसं आपल्या सगळ्यासाठी आता क्वेल प्रोडक्शन एक असं देवासारखं आहे, तर मला असं वाटतं की सगळे हे जे मोती आहेत हा मोत्यांचा हार त्याच्यावर घातलाय आपण सगळ्यांनी. आणि एक देवाला पण जी प्रार्थना बोलतो नाही तर एक आपण देतो आपल्याकडून, तर फुलला फुलाची पाकळी. तर मला असं वाटतं की संतोष सरांनी सगळे जे मोती आहेत इकडे ते सगळे जमा केलेत आणि एक हार सुंदर बनवलाय आणि तो असं मला असं वाटतं देवावर आपण चढवलंय. तर मी सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगेल, सगळे मस्त काम करतायत आणि मी संतोष सरांना सांगेल मलाही आवडेल काम करायला लवकरच लवकरच. आणि याच्यात मी रडवणार नाही तर हसवणार. प्रतिभा जेव्हा फर्स्ट टाइम मी इथे आले मागच्या वेळी तेव्हा मला स्टेज इथे हे जे सर्व आहे खूप आवडलं होतं आणि आम्ही तेव्हाच सरांना बोललो होतो की सर खूप छान केलं आहे आणि त्यामुळे आम्ही लगेच व्हिडिओज पण केला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एवढी हसली आहे ना मी, म्हणजे आत्तापर्यंत एवढी हसली नसेल मी, आज एवढी हसले आणि थँक्यू त्यासाठी, तुम्हा सर्वांचे आभार आणि स्पेशली सदाफुली. आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर असं आहे की म्हणजे लक्षात राहील आणि सर तर बेस्टच आहे, म्हणजे हे सगळं जे करताय खरंच खूप छान आहे. आमच्यावर पण असाच तुमचा हात असू द्यात, आशीर्वाद असू द्यात. थँक्यू. तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की कोण कोण म्हणतं की डॉक्टर होण्यासाठी खूप जास्त अभ्यास करावा लागतो, हे सगळे डॉक्टर्स आहेत. कारण ते हसून लोकांना लोकांची मनं ओपन करतात आणि त्यांचं आत्ता सर म्हणाले की त्यांना त्रास होता किंवा काही प्रॉब्लेम होता ते हसले पूर्ण आणि त्यांना खूप छान वाटू लागलं. सो एका अर्थाने तुम्ही डॉक्टरच आहात सगळे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना हसवल्याबद्दल. यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या यातच चावट चावडीचे यश आपण बघू शकतो. चावट चावडी नाव आहे आपलं बरोबर. तर आता मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही म्हणजे सगळ्यांनीच उत्तर द्यायचे, तुम्ही काय चावटपणा करता? मी चावटपणा काय करतो ते सांगतो. तुम्हाला ओळखतोय का बघा? आता आपण जे चावट चावडीवरती आलेलो आहोत तर तुम्ही चावटपणा काय करता का? <laughs> 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 <laughs>
रिषभ हे खूप ऑलरेडी चावलेले आहेत सो मला नाही वाटत मी अजून चावट पण सांग. कबीर दादा चावटपण जो आता शिकलेला आहे इथे येऊन. चावटपणा म्हणजे तू फक्त चावट लोकांसोबतच असतो समोरही चावट हवा पण तसा अजून काही नाही आहे. चावटपणा नाही केलाय कुठं दादा? सिरियसली नाही केलाय. येऊनच काय काय चाललं होतं तुझं इथे येऊन गमती जमती चालले होते ते जोक चालले होते. चावट म्हणतो मग ते इकडे आल्यावर झालंय. मी तिकडे कधीच केलेलं नाहीये. हे चावट चावडीत आल्यावर चावटपणा सुरू झाला. आता प्रतिभा लास्ट. तू सगळ्यांना विचारलं तू काय चावटपणा केलास? तुझं सर नाही मी तर नाही सज्जन आहे मी खूप म्हणजे आम्ही येडे. माझा चावटपणा खूप खूप एकदम बेकार चावटपणा आहे. म्हणजे मी आधी डान्स इव्हेंट्स वगैरे करायचो जसे आपण फ्रेंड्स वगैरे जातो फिरायला आणि आपली कुठल्या तरी मित्राबरोबर नाही तर मैत्रिणीबरोबर भांडणं होतात म्हणजे सगळ्यांचंच होतात ग्रुपमध्ये असं आणि गेल्यानंतर म्हणजे आपण पिकनिकला नाही तर आम्ही इव्हेंट्सला वगैरे जायचो तर माझा चावटपणा हाच आहे की माझ्याबरोबर जर कोण आज भांडलं आणि उद्या जर ती व्यक्ती आंघोळीला गेली तर मी त्याची चट्टी उभी करून ठेवतो. म्हणजे सांगितलं नव्हतं पण आज चावट चावडीमध्ये येऊन इतकं सगळ्यांचा असा चावटपणा तर मला तो माझा चावटपणा आता आठवला. तर तुमच्यासाठी एक प्रश्न राहील की शूटिंग मध्ये वेगवेगळे किस्से घडलेच असतील तर न विसरणारे किस्से आहेत का जे सांगण्यासाठी आमचं? माझ्या मेकअप आर्टिस्टने मला आरसा दिलेला बर्थडे गिफ्ट जो इतके वर्ष माझ्याबरोबर नेहमी कायम असतो जेव्हा तो नसतो सोबत आणि तो आरसा हरवलाय शूटला तर तो एक माझ्या कायम लक्षात राहील. आणि एक सीन होता असा जेव्हा आम्ही बीचवर गेलेलो प्रतिभा आणि मी आणि ते म्हणजे शूट चालू होण्याच्या आधी आम्ही असंच तिकडनं जात होतो आणि भली मोठी लाट आली आणि प्रतिभाचा जो गाऊन होता लॉंग गाऊन तो भिजला आणि त्या एका लाटेने आम्हाला पूर्ण एक दिवस घेतला आणि पुन्हा आम्ही त्या बीचवर 2 तास प्रवास करून गेलो आणि ते लोकेशन खूप लांब होतं पण त्या एका टेकसाठी आणि तो टेक हवाच होता त्यामुळे आम्ही त्या एका टेकसाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम तशीच तयारी करून कंटिन्युटी म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल कंटिन्युटी किती महत्त्वाची आहे तर सेम तशीच तयारी करून पुन्हा एकदा केलेलं तर तो एकदम न विसरण्यासारखे होता. आणि आम्ही जास्त मिस केलेले आहे लोकांना कबीर दादा नव्हते तेव्हाना तर मग खूप आठवण येत होती कारण की आम्ही म्हणजे आपण माइंड प्रिपेअर करतो की आपण शूटला जातोय तर आपल्या बरोबर हे असणार आहे अचानक तिकडे गेल्यानंतर अरे यार कबीर दादा नाही पण ते खूप मिस केलं पण नाही त्यांचा आमच्याबरोबर कॉर्डिनेट कंटिन्यू चालू होतं. आणि रे मोगा हे गाणं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला वेगळं काहीतरी काम मिळावं आपल्याला अशी अपॉर्च्युनिटी हवी असते आणि मी आत्तापर्यंत वेगवेगळे कॅरेक्टर्स करत आलो आहे आणि मी आत्तापर्यंत तसेच अपॉर्च्युनिटी शोधत आलो आहे आणि मला असं वाटतं माझ्यासाठी अजून एक वेगळं गाणं असेल रे मोगा हे गाणं. रे मोगा हे गाणं मराठी नाही आहे. रे मोगा हे गाणं जे आत्ताचे लव्ह सॉंग चालत आहेत तशापैकी नाही आहे. रे मोगा हे गाणं रडकं नाही आहे. रे मोगा हे गाणं हसवणारं नाही आहे. रे मोगा हे गाणं एक वेगळी फिलिंग देणार आहे आणि जर ती फिलिंग तुम्हाला आजमावायची असेल तर रे मोगा नक्की बघा. रिषभ का जसं यांनी सांगितलं की ते गाणं रडवणारं नाही आहे आणि हसवणार आहे तर त्या गाणं ते गाणं रेकॉर्ड करताना तुझ्या काय फिलिंग्स होत्या? तुला काय वाटलं रेकॉर्ड करताना? एकतर जसं आधीच्या भागात सर म्हणाले होते की एक खूप मोठी म्हणजे हार्ड डिस्क करप्ट होणं किंवा प्रोजेक्ट डिलीट होणं ही एक गोष्ट आम्ही ह्या प्रोजेक्टला सुद्धा अनुभवली होती. सगळं गाणं झालेलं होतं रेकॉर्ड फायनल डबिंग वगैरे झालेलं होतं आणि ती हार्ड डिस्क क्रॅश झाली आणि मग सगळं पुन्हा करायला लागलं होतं आम्हाला. सो हा एक म्हणजे किस्सा रेकॉर्डिंग बद्दल मी सांगू शकतो. गमतीचा भाग असा होता की ते रेकॉर्ड झालेलं डिलीट झालं आणि हार्ड ड्राईव्ह काही रिकवर होईना मग आणि माझ्या दुसऱ्या काही कामांमध्ये मी बॅडली अडकलो आहे. मला असं वाटतंय की खूप कमी असे टॅलेंटेड सिंगर असतात की जे स्वतःच रेकॉर्ड करू शकतात स्वतःला. माझा एक अनुभव राहिलाय त्याच्याबद्दल ॲज अ सिंगर की मला त्याला जास्त सांगावं लागत नाही की हे असं कर किंवा तसं कर फक्त त्याला मी जस्ट कंपोजिशन देतो आणि हे असंच आहे आणि त्याच्यानंतर ही इज डन. तर मला
हे आवर्जून सांगायला आवडेल की सेकंड टाइम जे रेकॉर्ड झालं होतं त्यावेळी मी पुण्यात होतो, तो मुंबईला आपल्या स्टुडिओत होता मुंबईला माझ्या, आणि त्याने एकट्यानेच रेकॉर्ड केलं. अख्खे पार्ट सगळं 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 त्याने स्वतःच रेकॉर्ड केलं. त्याने फक्त रेफरन्स मला रेकॉर्ड केलेले पाठवले, सर हे आले फायनल. ओके डन. सो हा ती एक न विसरण्यासारखी गोष्ट आहे की अख्खा हार्ड ड्राईव्ह ट्रिप झालं होतं आमचं. प्रतिभा तू काय सांगशील या सॉन्ग बद्दल, अरे मोगा या सॉन्ग बद्दल, की तुझं कास्टिंग कसं झालं आणि तुला कसं आवडलं गाणं की हा तू मला लगेच हे करायचंय. कबीर दादाचा मला कॉल आला होता आणि दादाने जेव्हा मला स्टोरी सांगितली मला खूप आवडली, आणि मला म्हणजे वेगवेगळ्या स्टोऱ्या करायला किंवा प्रत्येकाला आवडतच ते, आणि मला तेव्हा वाटलं की हा हे बेस्ट आहे हे आणि आपण करू शकतो, आणि थोडीशी त्यामध्ये कळेलच तुम्हाला मी कशी आहे ते. तर स्टोरीमुळे मी हे गाणं दादाला बोलले की मी करेल म्हणून, कारण स्टोरी खूप सुंदर आहे, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. मी दादाने जेव्हा मला फोन केलेला गाण्यासाठी आणि मला विचारलं की असं असं गाणं करायचं, मी सगळ्यात पहिला जसा प्रत्येक मुलाचा प्रश्न असतो अरे फिमेल स्टार कास्ट कोण, दादाने मला विचारलं तुला कोण हवी आहे, मी प्रतिभाचं नाव घेतलं डायरेक्ट आणि ती ऑलरेडी त्या गाण्यासाठी कास्ट होती. आणि पण म्हणजे प्रतिभाला पण सर्वजण असे बघतो की खूप छान अशी साडीमध्ये छान दिसणारी ड्रेसमध्ये छान, तर माझं असं होतं की यार ती अशीच दिसणार आहे गाण्यामध्ये, मी तिला तसं इमॅजिन केलं माझ्याबरोबर, पण ती कशी दिसणार आहे तुम्ही गाण्यात बघा ते मी आता नाही सांगणार आहे, पण खूप वेगळा लुक तिचा आहे, दोघांचाही वेगवेगळा लुक आहे, पण प्रतिभाला मी जसं म्हणजे इमॅजिन केलेलं हा तसं अजिबात नाही आहे प्रतिभा, आणि हा प्रतिभाचा तसा लुक फर्स्ट टाईम आहे त्या गाण्यातला आणि खूप खूप मस्त दिसते ती. ओव्हरऑल सॉन्ग बद्दल प्रेक्षकांना काय सांगाल की का बघावं किंवा का अजून सॉन्ग बद्दल? गाणं खूप सुंदर आहे, मनाला भिडणार आहे एक म्हणजे, आणि एकतर पावसाळा आहे आत्ता आणि त्यामुळे फिलिंग्स अशा हळून बाहेर पडलेल्या असतात. सो आणि त्याच प्रकारचं गाणं आहे, खूप रोमॅन्टिक गाणं आहे, खूप मातीला कनेक्टेड आहे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या संस्कृती तुम्हाला बघता येईल, म्हणजे आता गोव्यात काही वेगवेगळ्या संस्कृती आहेत ज्या फक्त गोव्यात अनुभवायला मिळतात, सो त्याही काही तुम्हाला संस्कृती तुम्हाला बघता येईल या गाण्यासाठी गाण्यामध्ये, सो नक्की पहा खूप सुंदर आहे गाणं. आता तुम्ही एवढं गाण्याबद्दल कौतुक केलेलं तर आम्हाला एक्साइटमेंट वाढलेली आहे की गाणं नक्की कसं असेल. तर मित्रांनो आपल्याबरोबर रे मोगा या सॉन्गची टीम आहे आणि त्यांचं सॉन्ग क्वेल म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आपण नवीन नवीन गेस्टसोबत अशाच गप्पा मारणार आहोत, त्यासाठी सबस्क्राईब करा क्वेल एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला आणि दर शनिवारी रविवारी पाहायला विसरू नका मुक्काम पोस्ट बुरकुटवाडीची चावट चावडी.